आपण इयत्ता 8 च्या शिक्षक परीक्षेची तयारी करत आहोत आणि गणित विषयाची तयारी करत असताना सरासरी हा एक घटकामध्ये असतो. या घटकामध्ये वयाविषयी संख्येविषयी किंवा वेग अंतर वेळ याविषयी प्रश्न विचारले जातात. तर प्रथमतः सरासरी म्हणजे काय? सरासरी म्हणजे काय? सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. या सूत्राने आपण सरासरी काढू. आता उदाहरण घेऊ आपण. सचिनच्या 5 एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील धावसंख्या 83 102 92 24 व 74 आहे. तर त्याच्या 5 सामन्यातील सरासरी धावसंख्या किती? मग आपण या सूत्रामध्ये किती टाकायचं? सरासरी बरोबर या 5 संख्येची बेरीज घ्यायची. 83 अधिक 102 अधिक 92 अधिक 24 अधिक 74 आणि एकूण 5 संख्या आहेत म्हणून त्याला 5 ने भागायचं. या संख्येची जर बेरीज केली आपण की येते 375. त्याला भागिले 5 केलं तर भागाकार केल्यानंतर उत्तर येतं 75. म्हणजे 75 काय आलं? मग या सचिनच्या 5 दिवसीय सामन्यातील सरासरी आलेली आहे. दिलेल्या क्रमवार संख्येची सरासरी काय? समजा आपल्याला 11 12 13 14 15 ह्या क्रमवार संख्या दिलेल्या आहेत. याची आपल्या सरासरी काढायची. मग ते कशी काढतात? आपल्याला पटकन काढता आले पाहिजे. या ठिकाणी संख्या किती आहे? तर 5 संख्या आहेत बघा. 1 2 3 4 5 म्हणजे हा विषम आकडा आहे. मग विषम आकडा ज्यावेळेस असतो त्यावेळेस मर्यादित संख्या असते. या मर्यादित संख्या काय म्हणतात? त्या दोन संख्याची सरासरी. त्या दोन संख्या काय म्हणतात? सरासरी म्हणतात. समजा 11 12 13 14 15 16 आता या संख्या कशा आहेत? समसंख्या आहेत. 1 2 3 4 5 6 मग इथं 6 संख्या असतील. यावेळेस ते सरासरी कशी काढतात? तर मधल्या दोन संख्येची काय करायची? मग सरासरी काढायची. ती असेल ह्या 6 संख्याची सरासरी. मग ती कशी काढतात? तर सरासरी बरोबर 13 अधिक 14 भागिले 2 म्हणजे किती? 27/2 आणि याच्या दोन्ही मग काय मग 13.7 मग आपण काढलं तर भाग लावला. 27 भाग द्यायला एकदा जर भाग दिला बेगर बे वरून बेस बे त्रिक 6 आणि काय बोलला पुन्हा एकदा दिसून गेला 13.5 येईल. बघा 13.5 म्हणजे आली 13.5. हे बघा आता आपण हे उदाहरण घेतलंय 11 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्याची सरासरी किती आणि आपल्याला पर्याय दिलाय 34 32 36 आणि 31. आता 11 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्या समसंख्या बघाय बघायचं म्हणल्या 11 ते 60 मध्ये तर पहिली संख्या 12 नंतर 14 16 असं तर करतो आपण. शेवटची संख्या असेल 60 आणि मग ह्या ज्या संख्या आहेत समसंख्या आहे त्याची आपल्याला सरासरी काढायची. तर या ठिकाणी सूत्र आहे सरासरी काढायचं. सरासरी बरोबर याच्यानंतर पहिली संख्या घ्यायची. पहिली संख्या कोणती आहे? मग 12. सूत्र घेऊ आपण. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 हे सूत्र वापरायचं. ज्यावेळेस संख्या अशा क्रमवार येतात समान फरकाच्या येतात त्यावेळेस त्याच्यामध्ये पहिली संख्या आपल्याला पाहिजे असती घ्यायची शेवट संख्या इतर दोन्ही मागायची. पहिली संख्या आहे 12 शेवटची आहे 60 भागिले 2 या दोन संख्येमध्ये 72 त्याला दोन्ही जर भागलं तर उत्तर येतं 36 म्हणजे आपला योग्य पर्याय कोणता आहे? तर या ठिकाणी हा 36 काय आपला योग्य पर्याय आहे.